वर्ग 5वी ते 10वी मराठी इंग्रजी सेमी सीबीएसई माध्यम करिता इंग्रजी गणित विषयासह काळाची गरज लक्षात घेता वर्ग 1वी ते 5वी पात्रतेच्या सध्याच्या काळात ज्या पण स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात त्या परीक्षेसह शालेय मराठी इतिहास भूगोल विषयाकरिता स्वतंत्र प्रभावी अध्यापन करणारे शिक्षक शिक्षिका पाहिजेत. तरी पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतनासह स्व अक्षरात अर्ज करावेत. आमचा पत्ता आहे ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनवा रोड, पाचोरा. तसेच या वर्षापासून वर्ग 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना ध्येय करिअर अकॅडमीत इंग्रजी गणित विज्ञान विषयासह मराठी इतिहास भूगोल यासारखे महत्त्वपूर्ण विषयाचे देखील अध्यापन करण्यात येणार आहे. नव्हे तर प्रत्येक चॅप्टरनिहाय टेस्ट व त्यावर डिस्कशन देखील होणार आहे. तरी शिक्षक शिक्षकांनी अपेक्षित वेतनासह अर्ज करावेत. आमचा पत्ता पुन्हा ऐका, ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनवा रोड, पाचोरा. स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी दामोदर लोटन महाजन बौद्ध दिशा संस्था तथा ध्येय करिअर अकॅडमी आयोजित विविध परीक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विद्यार्थी पालक मेळावा पाचोरा येथील स्वामी लॉन्स गजानन पेट्रोल पंपाच्या बाजूला भडगा रोड येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे साहेब होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे साहेब, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय नानावाल, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक राजेंद्र चिंचोले, विद्यार्थी पालक समुपदेशक डॉक्टर रुपेश पाटील, पाचोरा MM महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या HOD प्राध्यापक वैष्णवी महाजन, शिवव्याख्येते संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले काय की पोलीस प्रशासनात काम करत असताना आमच्या असं लक्षात येतं की मुलं मुली 10वी 11वी 12वीच्या नंतर बऱ्यापैकी सर्वजण मोबाईल फोन वापरतात. पालकही त्यांना आपला लाडका मुलगा लाडकी मुलगी म्हणून त्यांना फोन देतात आणि फोन दिल्याच्यानंतर काय होतं काही दिवसांनी वारंवार फोनवरती यूट्यूबवरती व्हिडिओ बघतात, चॅटिंग करतात. तुम्हालाही माहीत नसेल ते कुणाशी चॅटिंग करतात. आता पाचोऱ्याचा DYSP म्हणून काम करत असताना 2001 वर्ष झालं या ठिकाणी काम करत आहे. 1 वर्षामध्ये आपल्या डिव्हिजनमध्ये किमान 50 प्रकरणं अशी आहेत की अल्पवयीन मुली मुलाबरोबर प्रेमसंबंधातून पळून गेलेल्या आहेत 1 वर्षामध्ये. आणि मग नंतर पालक आमच्याकडे येतात, रडतात आणि ते मुलीसुद्धा इतक्या हुशार असतात. वय 18 पेक्षा कमी असल्यामुळं आम्ही काय करतो की एक किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करतो. सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन आहेत आणि त्या पालकांना हे माहीत नसतं की आपली मुलगी काय करते, कोणाशी बोलते. प्रवाचीच एक केस होती जामनेर तालुक्यातली, माझ्याकडे आली. त्या मुलीला त्या मुलाने फोन घेऊन दिला होता. त्या पालकाला माहीत सुद्धा नाही की आपल्या मुलीला फोन कोणी घेऊन दिला आहे, ती किती वेळ बोलते, कोणाशी बोलते. आणि नंतर पळून जाऊन ते कुठेतरी लग्न करतात, परंतु तोपर्यंत फार मोठी हानी त्या कुटुंबाला झालेली असते. आई येऊन रडतात आमच्याकडं आणि ते मुलं सुद्धा आता TV पाहून आणि सर्वजण TV बघतात बरोबर, पालक पण बघतात, मुलं पण बघतात, चॅनल्समध्ये बघतात कसे पळून जायचं काय करायचं. ते मुलं पळून जाऊन ते फोनही स्विच ऑफ करून ठेवतात. आम्ही आमच्या प्रकारे अनेक प्रयत्न करतो आणि TV अनेक पिक्चर्स असतात, अनेक सिरियल्स असतात, अनेक ॲडव्हर्टाईज असतात, त्याच्यामुळे मुलामध्ये अट्रॅक्शनचं प्रमाण अनेक प्रकारे वाढत असतं. मुलं असतील, मुली असतील आणि त्याचे असं दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. आणखीन असेच एक मॅटर होतं, एक मुलीशी, ती मुलगी मेजर होती म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाची होती, परंतु ती मुलगी तिच्या आईविषयी तिच्या वडिलाशी एक असं मित्रासारखं सांगू शकली नाही की तिचं कोणत्या मुलावर प्रेम होतं. आणि नंतर काही दिवसांनी काय होतं की ती मुलगी जाऊन लग्न करते. लग्न केल्यानंतर पुन्हा आमच्याकडे पोलीस स्टेशनला येतात. एकीकडे मुलगा एकीकडे मुलगी बसलेली असते. त्या मुलीचे आईवडील म्हणतात आम्हाला तिच्याशी बोलायचंय, भेटायचंय. आणि ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन लिहून देते की मला या मुलाबरोबर राहायचं आहे. मग तिथं आपल्या त्या आईला त्या वडिलांना खूप आमरडतात, साहेब काहीतरी समजावून सांगा. आम्ही समजावून सांगतो, परंतु हे वयच असं असतं की ती मुलगी ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असतं. त्याच्यामुळं काय आहे की रुटीनमध्ये 11वी 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असं जेव्हा मुलं मुली शिक्षक घेत असतात, म्हणजे मी फक्त मुलींच्याच बाबतीत बोलत नाही, मुलांच्याही बाबतीत बोलतो की त्यांना तुम्ही थोडंसं फ्रँकली सांगितलं पाहिजे, त्यांच्यावर थोडंसं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, थोडंसं मित्रासारखं त्यांना बोला. ह्या अशा चुकीच्या गोष्टी समाजात घडत आहेत, अशा घडू नये म्हणून तुम्ही स्वतः प्रिकॉशन घेतला पाहिजे.
आणि नंतर कुठेतरी समजा ज्या मुलीचं वय 18 खाली असेल त्यांच्यावरती तर गुन्हे दाखल होतात, परंतु ज्या मुलांचं मुलींचं वय 18 जास्त आहे हे तर शारीरिक अट्रॅक्शन म्हणून आलेलं प्रेम असतं, हे तर खरं प्रेमही नसतं. आणि नंतर कुठेतरी लग्न होतात, एखादं छोटंसं बाळ होतं आणि नंतर मग त्यांच्यामध्ये अतिशय वाचूळ होतात, मग त्यातूनच पुन्हा आत्महत्येचे प्रकार सुरू होतात. असे अनेक प्रकरणं आहेत. दुसरा असा मुद्दा होतो की काम आता हे तर अल्पवयीन मुलींचं झालं, लग्न ज्या मुलींचे तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये कुठेतरी बहीण असते, कुणाची तरी नातेवाईक असतं, कुणाच्या मुली असतात, तुमच्यापैकी कुणाच्या नाती असतात. लग्न झाल्याच्या नंतर मुलींना खूप त्रास होतो, त्रास देणारी पण आपली सोसायटी असते. सोसायटी म्हणजे काय, पाचोरा जामनेर या दोन तालुक्यातल्याच अनेक केसेस आहेत. ह्या दोन एका वर्षामध्ये 50 मुली पळून गेल्याचे गुन्हे दाखल होतात आणि दुसऱ्याकडे 40 ते 50 गुन्हे असे असतात की एखाद्या महिलेला तिचा पती, तिचे सासरे, तिची सासू, तिची नणंद या अनेक लोक त्रास देत असतात आणि त्रास दिल्यामुळं आमच्याकडून ते गुन्हे दाखल करतात. आमच्याकडे पण बरेचसे गुन्हे दाखल आहेत, जवळपास असे 50 गुन्हे दाखल आहेत. म्हणजे मुलगी आणि लग्न झाल्यानंतरची मुलगी या दोघींचे किमान 100 गुन्हे दाखल आहेत या 4 पोलीस स्टेशनमध्ये. आणि हे प्रत्येकाच्या घरात घडत असतं, प्रत्येकाच्या शेजारी घडत असतं, त्याच्यामुळं ती वेळ आपल्यावर येणार नाही. म्हणजे प्रत्येकाच्या घरात सून पण असते आणि प्रत्येकाची मुलगी दुसऱ्याच्या घरात सुद्धा सून असते. त्याच्यामुळे याच्यावर उपाय एकच असतो की आपल्या घराची सून असेल तिला आपण मुलीसारखी वागणूक दिली पाहिजे. जेव्हा तुम्ही असं ठरवाल तेव्हाच काय होईल की आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात असेल तेव्हा तिची सासू तिला मुलीसारखी ट्रीटमेंट देणार. परंतु काय होतं की आपण काय करतो की आपल्या स्वतः पुरतं बघतो, फक्त कसं बघतो की आपल्या घरामध्ये सून आली की तिला आपण मुलगी म्हणून ट्रीट करणार नाही आणि तिला त्रास देणार, आणि त्रास दिल्यानंतर ती मुलगी मग त्रास होतो म्हणून आमच्याकडे गुन्हा दाखल करणार. तर हे प्रकरण टाळण्यासाठी थोडंसं आपण आपला एक सामंजस्यपणा वाढवला पाहिजे, खास करून महिलांनी सुद्धा वाढवला पाहिजे. काय होतं की आपण बंधनं फक्त महिलांना घालतो. काय होतं आपल्या सोसायटीमध्ये समाज आपला पुरुष प्रधान आहे, परंतु सध्याच्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. मुली सुद्धा निर्धास्तपणे बिंदास्तपणे आमच्याकडे गुन्हे दाखल करत आहेत, तर दाखल झाल्यानंतर जे काय असेल ते होतं. परंतु असा प्रकार आपल्या मुलीच्या बाबतीत होऊ नये, आपल्या घरामध्ये असा प्रकार होऊ नये याच्यासाठी सर्वांनी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आणि खास करून महिलांनी, आत्महत्येचं प्रमाण पण आपल्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे मुलींच्या आत्महत्या. म्हणजे मी सांगितलं अपहरणाच्या केसेस 50 झाल्या, घरगुती हिंसाचाराच्या केसेस 50 झाल्या आणि पुन्हा तिसरा पाठ पडतो की हे सहन न झाल्यामुळं विहिरीत उडी मारली, अंगावरती रॉकेट ओतून घेतलं, कुठेतरी फाशी घेतली, या केसेस सुद्धा आपल्या परिसरात फार मोठ्या आहेत. एकीकडे आपण म्हणायचं की समाज फार सुधारला, सगळ्यांच्या घरात टीव्ही आले, सगळ्यांच्या घरात मोबाईल आले, सगळ्या सुविधा आहेत, चारचाकी गाडी आहे, मोबाईल फोन आहे, सगळं सुविधा आहे, परंतु सहनशक्ती सर्वांची संपत चाललेली आहे. मग ते छोटे मुले असू द्या, मोठे असू द्या, 10वीचे 12वीचे कोणतेही मुले असू द्या किंवा महिला असू द्या, पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण आत्महत्येचं फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महिलांनी सांगू इच्छितो की तुमच्या घरातसुद्धा तुमची मुलगी असेल किंवा ती दुसऱ्या घरामध्ये नांदायला गेली असेल तर तुम्ही तिला बिंदास सांगा. काही त्रास असेल तर त्यांच्याशी तुम्ही बोला, त्रास असेल तर सहन करण्यापेक्षा पोलीस स्टेशनला येऊन गुन्हे दाखल करा. असं झालं तरच कुठंतरी आत्महत्येचं प्रमाण आपल्या परिसरामध्ये थांबेल. आणि खूप पालक तर असे पण मला पाहायला भेटतात की आत्महत्या मुलीची झाल्यानंतर सुद्धा तडजोड करायला बसतात, याच्यासारखं दुर्दैव काय असू शकतं. फार मी तर मागच्या दुसऱ्या जिल्ह्यातला बोलत पण नाही, या फक्त 2 तालुक्यापुरतच बोलतो. माझ्या समोरचा अनुभव आहे की मुलगीचा डेड बॉडी पडलेली असते आणि तिचा बाप कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करतो. कॉम्प्रोमाइज म्हणजे काय पैसे घ्यायचे याच्यासाठीच कॉम्प्रोमाइज, दुसरं काय, 5 लाख द्या, 10 लाख द्या. आणि ज्या बापाने आपल्या मुलीला लहानचं मोठं केलं, तिला सांभाळलं आणि जर तिच्या मृतदेहाची जर किंमत 10 लाख घेत असेल तर बाकीच्या मुलींचे अत्याचार कसे थांबतील. हे जर थांबायचं असेल तर सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे, माझ्या घरापासून झाली पाहिजे. अन्याय सहन करणं, जेव्हा एखादी महिला अन्याय सहन करते याचा अर्थ असा होतो की ती दुसऱ्या अन्यायाला वाचा फोडत असते. एखाद्या महिलेवरती अत्याचार होत असेल आणि तिनं जर तो सहन केला तर 100% तो दुसऱ्या मुलीवर होणार आहे. एखादा मुलगा कुठला तरी जर एखाद्या मुलीला त्रास देत असेल तर त्या मुलीने तत्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याच्यावरती ऍक्शन आम्ही घेतो. पण जर आपण म्हटलो की जाऊ द्या, सोडून द्या त्याला, जर आपण त्याला सोडलं तर तो आणखीन 2 मुलींना त्रास देणार आहे 100%. आणि आपण सगळे म्हणतो की मुलं खूप त्रास देतात, असे करतात, ही मुलं कुठून येतात, कुठले असतात मुलं, हे तुमचीच मुलं आहेत ना, ते प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगा आहे. परंतु आपण काय करतो, आपल्या मुलीला सांगतो मुलगी तू समाज शाळेत जाय, वरती पाहू नको, बस स्टँडवरती जास्त वेळ रेंगाळू नको, पटकन बस पकड,
आपल्या मुलांना सांगतो का आपण? आपल्या मुलांना सांगतो का की प्रत्येक मुलीकडे तू बहिणीसारखं बघ? नाही सांगत. असे फार कमी पालक आहेत की ते मुलांना समजावून सांगतात. हे जे छेडखानीचे प्रकार होतात हे कोण करतात? इथंच मुलं असतात. कुठले मुलं असतात? हे तू आपलेच मुलं असतात. हे काय बा असं होणार नाही की हे पूर्ण पाकुरा टाउनचे बाहेरचे कुठले तरी जळगावचे मुलं आले आणि फक्त पाकुऱ्यातल्या मुलींना त्रास देतात असं होतं का? असं होत नाही. हे मुलं सुद्धा आपलेच असतात आणि मुली सुद्धा आपल्याच असतात. त्याच्यामुळं पालक म्हणून तुमची जबाबदारी पडते, आई म्हणून तुमची जबाबदारी पडते, मुलीशी बोललं पाहिजे, वडील म्हणून वडिलांची जबाबदारी पडते की आपल्या मुलाशी व्यवस्थित बोललं पाहिजे. आपल्या मुलीचं लग्न होऊन ती जर सासरी गेली असेल तर तिला सांगितलं पाहिजे की चांगल्या गोष्टी काय काय आहेत. आणि जर खरंच एखादी खरंच शंभराच्या सगळ्या स्त्रिया खराब नसतात, त्रास देणाऱ्या 1-2% असतात. परंतु काय होतं की सासू आणि सून याला आपण 36 आकडा मानतो बऱ्यापैकी. असं खूप कमी सासू आणि सून जनरेशन असेल की त्या आई आणि मुलीसारखं ट्रीट करतात. कारण आपल्या समाजामध्ये ती परंपराच पडलेली आहे. सासू म्हणजे छळ करणारी आणि टी व्हीवरच्या मालिका पण तेच दाखवतात. म्हणजे त्या टी व्हीवरच्या मालिकेमध्ये पाहिलं तर त्या मालिकासुद्धा हेच बंबार्डिंग करतात की सासू वाईट असते आणि सून पण वाईट असते. आणि काय होतं की तेच संस्कार आपण घेत चालतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मी महिलांसंबंधी तीनच बोललो, तीनच आयटम बोललो की अल्पवयीन मुली पळून जाणे, त्यानंतर प्रेमविवाह केल्यामुळे होणाऱ्या समस्या, सुनीला होणारा त्रास आणि त्याच्यानंतर होणारे दाखल गुन्हे आणि त्रास न झाल्यामुळे होणारे आत्महत्या, या तीनच गोष्टीवरती बोललो. आणि ह्या डिव्हिजनमध्ये माझ्याकडं एकूण गुन्हे दाखल 600 होतात, त्यातले 100 गुन्हे फक्त हेच आहेत, मुली पळून जाणे, दुसरा तिला होणारा त्रास आणि तिसरा आत्महत्या. आणि हे जर थांबवायचं असेल तर हे आपण आत्तापासून घरातून आपण अवेअरनेस असलं पाहिजे, ते होऊ नये म्हणून प्रिकॉशन घेतले पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये दुसऱ्याची मुली सून म्हणून असेल तर तिलासुद्धा आपण मुलीसाठी ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि आपल्या मुलांनाच पण सांगितलं पाहिजे, विनाकारण आम्ही पण नंतर केसेस करतो मुलावरती. आपला मुलगा जाताना आणखीन हायवे रस्ते चांगले झालेले आहेत, 50-60 ॲक्सिडेंट या वर्षात घडतात आणि त्यातले 30-40 लोक म्हणजे 80% प्रमाण फक्त हेल्मेट नसल्यामुळं लोक मृत्युमुखी पडतात. कशामुळं? हेल्मेट नसल्यामुळं. आपण जमीन घेतो, घर घेतो, सर्व काही काही करतो, परंतु आपल्या जीवाच्या रक्षणासाठी 1,000 रुपयाचं हेल्मेट आपण वापरत नाही. माझ्याकडं मी स्पष्टपणे सांगतो की या वर्षामध्ये 50 लोक जर मेले असतील तर त्यातले 40 जीव फक्त हेल्मेट असते तर वाचले असते. परंतु आम्ही हेल्मेटसाठी कारवाई करायला लागलं तर लोकांना असं वाटतं की हा माझी किडनी काढून घेतो की काय, अशा लोकांना असं वाटतं. ॲक्च्युली ते पैसे आम्हाला नसतात, ते शासनाला जाऊन टॅक्स मिळवून तुम्हाला रिटर्न येतात ते. परंतु पोलिसांनी सांगावं हेल्मेट घाल कोणासाठी, आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी, हे सांगायची काय गरज पडावी? मग त्यातले गुटखा खाणाऱ्यासाठी भरपूर पैसे असतात, सिगरेट पितात, लोक दारू पिऊन गाडी चालवतात, स्वतःला स्पायडरमॅन समजतात की काय माहिती नाही आम्हाला. इतर चांगले लोक गाडी चालवतात ते पडतात आणि दारू पिऊन गाडी चालवत असेल तर तो स्वतःचा जीव धोक्यात घालतो आणि समोरचा पण घालतो. त्याच्यामुळं मुलांनी ठरवायचं की आपले आई वडील गाडी जर चालवत असेल तर त्यांनी हेल्मेट घातलं पाहिजे कंपल्सरी, आणि तुम्ही सुद्धा ठरवलं पाहिजे. कारण आम्ही स्वतः परवाचीच केस इथं शेंदुरीच्या अलीकडं मालखेड्याजवळ पूर्ण त्याचं नाक तुटलं होतं आणि डोक्याला लागला होता, तो वाचला. मग त्याला एका गाडीत घालून आम्ही इकडं विघ्नहर्तामध्ये पाठवून दिलं. हेल्मेट जर असतं तर त्याला काहीही झालं नसतं. त्याच्यामुळं सर्वांना मी या व्यासपीठावर विनंती करतो की गाडी चालवत असताना यापुढे आजपासून सोडून द्या, उद्यापासून तरी किमान स्वतःच्या रक्षणासाठी हेल्मेट वापरा. पोलिसांसाठी तर आमचं सोडून द्या. काय की पाकुऱ्यामध्ये 90% लोक 95% लोक हेल्मेट फार कमी वापरतात, हेल्मेट 5% वापरतात. तुमच्या स्वतःच्या जीवासाठी हेल्मेट वापरा. आणि मुलं तर फार छोटे आहेत त्यामुळे यांना MPSC UPSCचं सांगण्यात सध्या तर हे नाही आहे. त्यामुळे पालकांना पण सांगतो की आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, स्वतःच्या जीवाकडे लक्ष द्या आणि मुलींचे जे काही संबंधित आहेत त्या संबंधी मुलींशी मित्रासारखं बोला, आपल्या मुलीशी मुलाशी सुद्धा बोला आणि त्याला सुद्धा सांगा की तुमचं करिअर झाल्यानंतर सर्व होणारच आहे ना. एकदा करिअर झालं, तुमचा मुलगा चांगला डॉक्टर झाला, चांगला इंजिनियर झाला, चांगला कलेक्टर झाला, चांगला SP झाला, तर तुम्हाला मंत्र्यांची आमदारांच्या मुलींची रिस्ती येणार आहे. तुमची मुलगी जर या SP झाली, कलेक्टर झाली, चांगली डॉक्टर झाली तर हुंडा द्यायची गरज नाही, तुम्हाला घरून 5,05,00,000 रुपये देतील लोक इथपर्यंत आहे. आणि जर आपण आपल्या मुलींना अबला ठेवलं, 10वी झाली, लगेच लग्न लावलं तर मग काय होतं की मुलीकडे काहीच ऑप्शन नसतो, त्याच्यामुळे मग त्यांचा त्रास होतो. तर हे सर्व टाळण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे, जे चांगलं असेल ते निश्चित स्वीकारा.
स्वतःच्या रक्षणासाठी, स्वतःच्या मुलांसाठी, मुलींसाठी वेळ देतात, त्यांच्याशी खांडली बोला. छोट्या मुलांना ज्यांचा चांगले मार्क्स मिळाले त्यांचा मी अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देह करिअर अकॅडमीचे संचालक संदीप मांजन सर यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक मुकेश मोरे, सौ संगीता लासुरकर, तर आभार ललिता पाटील मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन बहुउद्देशीय संस्थेच्या उपाध्यक्षा सौ शीतल महाजन, संचालक एजे महाजन सर, अतुल चित्ते सर, मिलिंद सोनोने सर, मनोज बडगुजर सर, केदार पाटील सर, सागर डीजेचे संचालक सागर शेख, प्राध्यापक भैया आरे सर, संजय पाटील, ईश्वर सोनोने, रंजना सोनोने, कृष्णा आदींनी परिश्रम घेतले. पाचोरा शहरात प्रथमच फक्त 5,51,000 रुपयात स्वतःच्या मालकीचे हक्काचे घर घेऊन आलो आहोत. मंगलम पार्क आणि स्वामी नारायण पार्क मध्ये श्री स्वामी लँड डेव्हलपर्स आणि मंगलम इन्फ्राचे संचालक नगरसेवक मनीष भाऊ भोसले व रितेश भाऊ ललवाणी. मग येत आहे ना आपले घर बुक करण्यासाठी मंगलम पार्क व स्वामी नारायण पार्क मध्ये 5,51,000 रुपयात, ते सुद्धा 1 BHK म्हणजे 3 रूमचे. आमच्या कार्यालयाचा पत्ता गणेश प्लाझा कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1 व 10, बस स्टँड रोड, मानसिंगा फॅक्टरी गेट समोर, गंगा सुपर शॉपच्या बाजूला, पाचोरा.